स्पर्श वर्तुळे मुलांना समजून घेऊ त्यासाठी कृती करा कृती एक एक्स झेड हे एक एकूण बिंदू एक्स केंद्र मानून त्रिजा एक्स वाय एवढे अंतर घेऊन एक वर्तुळ काढा तसेच झेड हे केंद्र मानून त्रिजा वाय झेड घेऊन दुसरे वर्तुळ काढा आकृती काढल्यामुळे आपल्या असे लक्षात येते की ही दोनही वर्तुळे वाय या एकाच बिंदूत एकमेकांना छेदतात बिंदू वाय मधून रेख एक्स झेड ला रेषा काढा ही लंबरेषा दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे स्पर्श वर्तुळे नीट समजण्यासाठी आपण आणखी एक कृती करूया कृती दोन बिंदू वाय दरम्यान एक्स दरम्यान झेड हे एक रेशीय बिंदू घ्या झेड हे केंद्र मानून त्रिजा झेड वाय घेऊन एक वर्तुळ काढा आता केंद्र एक्स घेऊन त्रिजा वाय एक्स घेऊन दुसरे वर्तुळ काढा पहा दोनही वर्तुळे वाय या एकाच बिंदू छेदतात असे आपल्याला दिसून येते आता बिंदू वाय मधून रेख वाय झेड ला लंब रेषा काढा ही रेषा दोनही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे वरील दोनही कृतीतून असे लक्षात येते की दोनही वर्तुळे एकाच प्रतलात आहेत आणि ती एकमेकांना एकाच बिंदू छेदतात अशा वर्तुळांना स्पर्श वर्तुळे किंवा एकमेकांना स्पर्श करणारी वर्तुळे म्हणतात दोनही वर्तुळे व रेषा यांच्यातील सामायिक बिंदूला सामायिक स्पर्श बिंदू म्हणतात ही आकृती पहा या आकृतीमध्ये केंद्र आर व केंद्र एस असणारी दोन वर्तुळे आहेत ही दोनही वर्तुळे रेषा ला टी या एकाच बिंदू छेदतात म्हणून ही दोनही स्पर्श वर्तुळे आहेत व रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे ही वर्तुळे बाहेरून स्पर्श करतात म्हणून त्यांना बाह्य स्पर्शी वर्तुळे म्हणतात आणि ही आकृती पहा या आकृतीतील वर्तुळे अंतरस्पर्शी असून रेषा पी ही त्याची सामायिक स्पर्शिका आहे स्पर्श वर्तुळाचे प्रमेय मुलांना आता आपण स्पर्श वर्तुळाचे प्रमेय अभ्यासूया प्रमेय परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा स्पर्श बिंदू त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर रे असतो पक्ष केंद्र ए व बी असणाऱ्या वर्तुळाचा स्पर्शबिंदू सी आहे साध्य बिंदू सी हा रेषा ए वर आहे सिद्धता मुलांना आकृतीत दाखवल्याप्रमाणे रेषा एल ही स्पर्श वर्तुळाची बिंदू सी मधून जाणारी सामायिक स्पर्शिका आहे रेषा एल लंब रेख एसी आणि रेषा एल लंब रेषा बी आहे म्हणून रेषा ए सी व रेषा बी सी हे रेषा एल लांब आहेत बिंदू मधून रेषा ला एकच लंब काढता येतो कारण सी दरम्यान ए दरम्यान बी आहे म्हणून सी ए बी हे एक रेषीय बिंदू आहेत म्हणजेच बिंदू सी हा रेषा ए वर आहे हे सिद्ध झाले यावरून आपल्या असे लक्षात येईल की एक परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू त्या वर्तुळांचे केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो दोन बाह्यस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांतील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेर्जे एवढे असते तीन अंतस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रांतील अंतर त्याच्या त्रिज्यातील फरका एवढे असते